नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स टीमने घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा. अकलूसकरांनी पाहिला पोलीस दलाचा शिस्तबद्ध सोहळा. 99 बटालियन रॅपिड ॲक्शन फोर्स CRPF सोबत अकलूस पोलीस व शांतता कमिटीचे सदस्य सहभागी. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात अकलूस शहर विविध सामाजिक व राजकीय विषयात नावाजलेले आहे. अनेक बाबतीत अग्रेसर व वेगळाच ठसा असतो. अशा शहराची सुरक्षा अकलूस पोलीस स्टेशन व कर्मचारी सतत लक्ष देऊन करत असतात. कायदा व सुरक्षेचा आढावा जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पोलीस दलाच्या अनेक विभागाकडून अधूनमधून घेतला जातो. याचाच एक भाग म्हणून आज 1 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शहर पोलीस चौकी अकलूस येथे कमांडर विजयकुमार शर्मा यांच्या अंडर असलेली 99 बटालियन रॅपिड ॲक्शन फोर्स CRPF टीमचे प्रमुख स्वप्नील पवार व पांडा साहेब हे आपले फौज फाटा 4 गाड्या 55 ते 65 जवान महिला अधिकारी वर्गासह खास अकलूजला आलेले होते आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी शहराची माहिती व प्रमुख रस्ते, शहरातील धार्मिक स्थळे, मंदिर मस्जिदसह प्रमुख चौक, प्रमुख पुतळे व गल्लीबोळाची माहिती आणि संभाव्य गुन्हेगारी व जिल्हा हद्दीवरील माहिती घेऊन आपल्या सुरक्षा टीमसोबत SLR रायफलसह व अन्य हत्यारांसह बाजारपेठ ते मारुती मंदिर, आझाद चौक ते जुने बसस्थानक, शहर पोलीस चौकी असे पथसंचलन त्यांनी केले. सोबत अकलूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर जगताप व साळुंखे यांच्यासह 35 ते 40 शहर चौकी अंमलदार व कार्यालयीन पोलीस कर्मचारी स्टाफ हजर होते. तसेच यावेळी शांतता कमिटी सदस्य, पोलीस मित्र परिवार, रमेश सुरवसे पाटील, पत्रकार बांधव व सन्माननीय टीम सदस्य हजर होते. सायंकाळी 5 ते 7 यावेळेत संचलन होऊन संगम गावातही हीच टीम 7:30 ते 8:30 यावेळेत माहिती घेऊन समाधान व आनंद व्यक्त करून पत्रकार बंधू व शांतता कमिटीच्या लोकांशी चर्चा करून ही टीम पुढे सोलापूर शहर विभागाकडे रवाना झाली. मुख्य संपादक नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, अकलूज. मी आहे ती हैदराबादहून. आपल्या अकलूज शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याच्यासाठी एक फॅमिलरायझेशन एक्सरसाइज म्हणून आली आहे. श्री विजयकुमार वर्मा, कमांडंट 99 बटालियन रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या अंडर सध्या कार्यरत आहे. आणि आपल्या शहरामधले जे मेन सेन्सिटिव्ह लोकेशन्स आहेत, मेन लँडमार्क्स आहेत, त्या ठिकाणी भेट देऊन आपल्या शहराचा टोपोग्राफीचा तसेच डेमोग्राफिक स्ट्रक्चर आणि इतर इन्फॉर्मेशन गॅदरिंग करून भविष्यामध्ये इथं कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर कमीत कमी वेळेमध्ये येऊन आम्ही ती आटोक्यात आणण्यासाठी इथं आलेलो आहोत. वी आर हिअर इन अँड एड टू स्टेट पोलीस, म्हणजे आम्ही राज्य पोलिसांच्या मदतीसाठी आहेत. आमची डिमांड जी आहे ती राज्य पोलिसामार्फत MHA जाते ऑन स्पेसिफिक डिमांड. तर सांगायचं एवढंच आहे की आपल्या समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि तसंच एकोपा राहावा यासाठी आम्ही इथं आहोत. आणि इथं तसेच बाकीचे स्पीच कमिटी मेंबर्स देखील दाखल झालेले आहेत. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.